सातसंगजी, आज इथे सामूहिकरित्या सर्वत्र आपण उपलब्ध आहोत आणि या आत्मिक सुखाचा आनंद आम्ही घेत आहोत ही केवळ सातसंगजी सद्गुरूची कृपा आहे. आणि सातसंगजी, या सद्गुरूच्या कृपेनेच आम्हाला या ब्रह्मज्ञानाची, या परमात्म्याची प्राप्ती झाली आहे. ज्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी पूर्वी कित्येक वर्ष तप केले जायचे, पण आज आम्हाला काहीही न करता या सद्गुरूच्या कृपेने या परमात्म्याची प्राप्ती झाली आहे. जसं म्हटलंय, दगड पाहता वाहे फुल, तुळशी पाहता तोडी पान, नदी पाहता करी स्नान, तरी न होय ब्रह्मज्ञान. हे सर्व करून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाहीये, देवाची ओळख नाही होणार आहे. मग त्यासाठी आम्हाला काय करायचं? सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, त्याशीच ब्रह्म प्राप्ती होय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. सातसंगजी, सद्गुरु शिवाय या परमात्म्याची ओळख आम्हाला होणार नाहीये, कारण जसं म्हटलंय की सद्गुरुविना ज्ञान काही सर्वता होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले, ज्ञान विरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले, आणि म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ धरावी. जर का आम्ही या मनुष्य जन्मामध्ये येऊन या परमात्म्याची प्राप्ती न करता जरी भक्ती केली, तरी ती भक्ती आमचा जन्म मरणाचा रहाट गाडगा सोडवू शकत नाही. त्यासाठी सातसंगजी आम्हाला या मनुष्य जन्मामध्ये येऊनच, कारण मनुष्य जन्माचं उद्दिष्टच हे आहे की ब्रह्माची प्राप्ती आणि भ्रमाची समाप्ती. या मनुष्य जन्मामध्येच आम्हाला त्या ब्रह्माला जाणायचं आहे, त्या परमात्म्याला, त्या ईश्वराला जो सर्वत्र भरलेला आहे, चराचरात आहे, घटाघटामध्ये आहे, निर्विकारम निराभासम निर्लेप, ज्याला आकार नाही रंग नाही, त्या परमात्म्याला आम्हाला या मनुष्य जन्मामध्येच सातसंगजी जाणायचं आहे. आणि ते केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेने शक्य आहे. जसं सातसंगजी म्हटलेलं आहे, माऊलींचं प्रमाण आहे, कारण सातसंगजी देवच असतो, देवच असतो जो गुरु रूपामध्ये प्रकट होतो, याला माऊलींचं प्रमाण आहे. माऊली म्हणताय, ते वेळी आपल्याचे निकैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजावताना सांगताय की भक्तांच्या भक्तीसाठी मी प्रत्येक युगामध्ये देह धारण करून अवतार घेतो, आणि मग अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करून टाकतो. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लीली फाडी, सज्जना करवी गुडी, सुखाची उभवी. अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषयुक्त सर्व काही मिटवून टाकतो, आणि संतांच्या हातून, सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माशी नीतीशी शेषभरी. अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषयुक्त सर्व काही मिटवून टाकतो, दैत्यांचा नाश करून टाकतो, आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगी आपा हे दिवाळी निरंतर. ज्याप्रमाणे एखाद्या दिव्याला अविवेक रूपी विचारांची जी काजळी येते, ती काजळी मी मिटवून टाकतो, आणि जेव्हा तो दिवा प्रज्वलित होतो, जेव्हा तो दिवा प्रज्वलित होतो, तेव्हा सर्वत्र सुखच सुख नांदू लागतं, सर्वत्र सुखमय होऊन जातो, तेव्हा सर्वत्र दिवाळीमय होऊन जातं. ऐसिया काजा लागी, अवतरे मी युगे युगी. माऊली म्हणतात, सत्सुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता विगती दोंदे, सात्विकाची तै पापाचा अचळू फिटे, पुण्याची पाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा. ज्या वेळीस मी प्रगट होतो, तेव्हा पापांचा पर्वत नाहीसा करून टाकतो, सर्वत्र पुण्यच पुण्य नांदू लागतो. ऐसिया काजा लागी, अवतरे मी युगे युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. अशा कामांसाठी मी प्रत्येक युगामध्ये देह धारण करून अवतार घेतो, आणि हे जो ओळखतो तो खऱ्या अर्थाने विवेकी होय. देवच असतो जो गुरु रूपामध्ये प्रत्येक युगामध्ये अवतार घेऊन येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देवच सातसंगजी गुरु रूपामध्ये प्रगट होतो, आणि आज वर्तमान समयाला तो देव सातसंगजी सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांच्या रूपात प्रगट झालाय. भक्तांच्या भक्तीसाठी, भक्तांच्या कैवारासाठी तो देव सातसंगजी सद्गुरूच्या रूपामध्ये इथे प्रगट झालाय, आणि या सद्गुरूच्या कृपेने आम्हाला या परमात्म्याची प्राप्ती करून दिली. तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. अखंड देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनविणे मनाले ओ माय, चंदन जेवी भरला अस्तव फुलला, तैसा म्या देखिला निराकार माय, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञान देव पाठ हरि हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. जो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, आदि अनादि काळापासून होता,
आताही आहे आणि नंतरही राहणार आहे. अशा परमात्म्याला जाणणं, अशा परमात्म्याची प्राप्ती करणं हे केवळ आणि केवळ सद्गुरूच्या कृपेने शक्य आहे. तर या सत्संगजी, या मनुष्य जन्मामध्येच आम्हाला त्या देवाला जाणायचं आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि आमच्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे. प्रेमाने बोला.